किचन स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाचे 10 किचन टिप्स. स्वयंपाकघर हा कोणत्याही घराचा महत्त्वाचा भाग असतो आणि महिलांच्या हृदयाच्या जवळ असतो. बहुतेक स्त्रिया त्यांचा बराच वेळ स्वयंपाकघरात घालवतात. स्त्रिया किचनशी भावनिक जोडलेल्या असतात. त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या चांगल्या आरोग्याचे रहस्य स्वयंपाकघरातच दडलेले असते. त्यामुळे स्वयंपाकघरात व्यवस्थित स्वच्छ आणि सुंदर असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वयंपाकघर व्यवस्थित आणि स्वच्छ नसेल तर काम करताना गोंधळ होतो. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे देखील आवश्यक आहे, कारण स्वयंपाकघर स्वच्छ नसल्यास घरातील लोक आजारी पडू शकतात. पण सर्वात मोठी समस्या म्हणजे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे, कारण स्वयंपाक करताना ते दररोज घाण होते. एक सिंक स्वच्छ करण्यासाठी सिंक मधून गरम पाणी चालवा आणि त्यात अडकलेले कोणतेही वंगण काढून टाका. यानंतर त्यात पांढरा व्हिनेगर घाला आणि बेकिंग पावडरने सिंक स्वच्छ करा. सिंक नवीन सारखे चमकेल. टूथब्रशने साबण किंवा सर्फ लावून टॅप स्वच्छ करा. दोन, तुम्ही भांडी स्वतः साफ करत असाल किंवा एखाद्या मोलकरणीने साफसफाई केली असली तरी भांडी साफ करताच एकावर एक भांडी ठेवू नका. त्याचवेळी योग्य ठिकाणी भांडी व्यवस्थितपणे ठेवली तर बरे. यामुळे स्लॅबवर भांड्याचा डोंगर जमा होणार नाही आणि तुम्ही आरामात अन्न शिजवू शकता. 3, मसाल्याचे बॉक्स, काचेचे कप, प्लेट्स, वाट्या, ग्लास इत्यादी ठेवण्यासाठी स्वतंत्र कॅबिनेट वापरा. भाजी करण्यासाठी तुम्ही जो काही मसाल्याचा डब्बा बाहेर काढला तो स्लॅबवर न ठेवता कॅबिनेटमध्ये ठेवा. 4, भाजी किंवा इतर कोणतेही अन्न शिजवताना तेलाचे शिंतोडे आणि धूर थेट कॅबिनेटच्या लाकडावर आणि भिंतीवर असलेल्या संगमरवरावर पडतात. अशा स्थितीत ते ताबडतोब पुसले नाही तर काही दिवसातच ते चिकट होतात आणि डाग पडल्यावर ते घाण दिसतात. 5, ओव्हन नियमितपणे स्वच्छ करा. अनेक वेळा अन्न शिजवताना किंवा गरम करताना ते घाण होतात. अनेक वेळा हे शिजवताना बाहेर पडतात आणि पुसले नाही तर ओव्हनला वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही ओव्हनमध्ये जे काही तांदूळ, भाजी, डाळी किंवा मांसाहारी पदार्थ तयार करता ते नंतरच स्वच्छ करा. 6, काही लोकांचे किचन सिंक खूप घाण असते. वस्तू ग्रीस आणि जाळीमध्ये अडकतात. दुर्गंधी येऊ लागते. सिंकमध्ये अडकलेला कचरा तुम्ही भांडी साफ करून फेकून दिल्यावर लगेच काढून टाकणे चांगले. पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. बॅक्टेरिया आणि दुर्गंधी दूर ठेवण्यासाठी दर आठवड्याला सर्फ द्रव साबणाने सिंक कधी कधी साफ करते. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गरम पाणी वापरू शकता. तसेच पांढरा व्हिनेगर टाकून सिंक सहज साफ होतो. नंतर बेकिंग सोडा टाकून स्वच्छ करा. सिंक चमकेल आणि वास येणार नाही. 8, अनेक वेळा लोक निरुपयोगी वस्तू स्वयंपाकघरात भरून ठेवतात. त्यामुळे स्वयंपाकघरात गर्दी आणि घाणही दिसते. तुम्ही निरुपयोगी वस्तू फेकून द्या. आपापल्या आवश्यक तेवढ्या वस्तू ठेवा. तरच आपले स्वयंपाकघर कसे व्यवस्थित आणि स्वच्छ दिसते. 9, तुम्हाला किचन कॅबिनेट स्वच्छ करायचे असतील तर लिक्विड साबण वापरा. पाण्यात पांढरा व्हिनेगर टाकून पुसूनही ते स्वच्छ राहतात. महिन्यातून एकदा साफ केला जास्त मेहनत घ्यावी लागेल. आठवड्यातून एकदा कॅबिनेट पुसा. 10, दिवस, आठवडा, महिना आणि वर्षानुसार स्वच्छ करायच्या स्वयंपाकघरातील वस्तूची यादी तयार करा. ही यादी किचनमध्ये टांगून ठेवा, जेणेकरून तुम्ही त्यावर लक्ष ठेवू शकाल आणि ठरवलेल्या दिवशी स्वच्छ करू शकता. धन्यवाद.